नेमका त्यांचा ट्रिपल टेस्ट कसा आहे, चार दिवसातच हा प्रकार कसा घडू शकतो महाराष्ट्राच्याही याच्यामध्ये राज्य सरकारने परवा सांगितलेलं होतं की बांटी आयोगाच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे आणि तेही आता त्यांचंही लवकर होणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे त्या निकालाला वाचूनच आपल्यावर त्याच्यावरची प्रतिक्रिया देता येईल नेमकं याच्यामध्ये काय झालेलं असेल. आणि जसं महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी ट्रिपल टेस्ट पूर्ण करून समजा हे केलेलं असेल आणि राज्य सरकार कुठल्या कारणाने करत नसेल तर याचाही जॉब काँग्रेस विचारेल, कारण की आखरी संविधानिक व्यवस्थेप्रमाणे मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दलचं कमिटमेंट हे काँग्रेसचं आहे आणि या कमिटमेंटमध्ये सत्तेपेक्षा मागासवर्गीयांच्या आरक्षणाचं महत्त्व आम्हाला जास्त आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासूनच याच्यावरची प्रतिक्रिया आम्ही देऊ. का या सगळ्या प्रक्रियेला कोरोनाचा काळ एक मोठा काळ गेलेला आहे, त्या गोष्टीला नाकारता येत नाही आणि म्हणून आता बांटी आयोग आल्यानंतर या बांटी आयोगाचा अहवाल आणि त्या पद्धतीच्या राज्य सरकारची भूमिका आणि माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला या सगळ्या गोष्टी एकत्रित न करता आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतरच मी तुम्हाला बघापासून सांगतो की योग्य प्रतिक्रिया आपल्याला देत आहे.